जर भाजपनं आधी सामना वाचला असता तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. आज विरोधकांना विरोधात बसल्यावर सामना वाचावा लागतोय. तसंच केंद्रात पंतप्रधानांनी कोणतीही बैठक बोलवली नव्हती, त्यामुळे बैठकीवर बहिष्कार घालण्याचा प्रश्नच नाही असं देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. संजय राऊत आज खरं तर नागपूरमध्ये होते. संजय राऊत खासदार आहेत, ते काय बोलणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती, कारण आपण बघितलं की सामनाचंच जे पोस्टर्स छापून त्यांनी आणले होते, ज्या सामनामध्ये लिहिण्यात आलं होतं की 25,000 हेक्टरी मदत देण्यात येईल, आणि त्याचाच विरोधकांनी आपण म्हणतो आक्रमकपणे तेच पोस्टर्स घेऊन आंदोलन केलेलं आहे, निदर्शनं केलेली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केलेला आहे. सामना वाचण्यासाठी त्यांना विरोधी पक्षामध्ये त्यांची आता नियोजन झालेलं आहे. सत्तेत असताना ते सामना वाचत नव्हते असं वारंवार मुख्यमंत्री सांगायचे. जर सत्तेत असताना सामना वाचला असता तर कदाचित त्यांची सत्ताही वाचली असते. राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी एक डेलिगेशन चाललंय माझ्या माहितीप्रमाणे. प्रधानमंत्र्यांनी ऑल पार्टी मिटिंग बोलवावी अशी माझी मागणी आहे, आमची सगळ्यांची मागणी आहे. कारण ज्या प्रकारचं भडका देशातला अनेक भागात उडालेला आहे तो पाहता हे राष्ट्रीय संकट आहे. ज्या देशांमध्ये विद्यार्थ्यांवर गोळीबार होतो, ज्या देशांमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार होतो, त्या देशातली लोकशाही ही धोक्यात आहे. समजा